नमस्कार, मी दशमी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 11 पैशांनी महागले. पुण्यात गणेश विसर्जनाची तयारी, पालिकेने अग्निशमन दलाचे जवानही केले तैनात. सरकारच्या विसंगती धोरणाच्या विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर, वर्ध्यामध्ये तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन. राम कदम यांचे नाव रावण ठेवायला पाहिजे होते, अजित पवारांचा टोला. फसवा फसवी केली तर बघून घेऊ असा भरला उदयराजेंनी पवारांना दम. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रति लिटर 11 पैशांनी महागले आहे. पेट्रोलच्या दरात जरी वाढ झाली असली तरी देखील डिझेलचे दर मात्र स्थिरच आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 82.44 रुपये झाले आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 73.87 रुपये झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर 15 पैशांनी वाढलं होतं. डिझेलचे दर 2-3 दिवसापूर्वी जे होते तेच आजही आहेत. डिझेलचा प्रति लिटर दर हा आजही 78.42 रुपये इतकाच आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून डिझेलचे दर वाढलेले नसले तरी त्याआधी मात्र 2 आठवड्यात डिझेलच्या दरात जवळपास 1.5 रुपयांची वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुण्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी शहरांसह उपनगरातील 70 घाटांवर व्यवस्था केली आहे. तसेच विसर्जनादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवानही घाट परिसरात तैनात करण्यात आले आहे. पुण्यामध्ये पालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी कचरा कुंड्या जागोजागी ठेवल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी श्रींच्या मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये, यासाठी हौद टाक्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय. पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाची सांगता नेहमीच धूमधडाक्यांनी आणि उत्साहाने होत असते. यावर्षी देखील आम्ही सर्व प्रकारची जी काही तयारी आहे ही पूर्ण केलेली आहे. मानाच्या गणपतींच्यासाठी खास जी विसर्जनाची व्यवस्था असते ती पूर्ण झालेली आहे पांचाळेश्वर घाटावरती. त्याचप्रमाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी इतर घाट आणि हौद आहेत ते सर्व आपण स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जीवसंरक्षक व्यक्तींची देखील नेमणूक केलेली आहे. लाईटची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. ज्या ठिकाणून मुख्य मिरवणूक जाणार आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती बॅरिकेटिंग केलेलं आहे. यंदा स्वागत कक्ष हा महानगरपालिकेला घालता येणार नाही, परंतु सुहाना कंपनीनी आम्हाला मदत करून तो स्वागत कक्ष घालून दिलेला आहे. त्या ठिकाणी देखील आपत्कालीन कक्ष, प्रथमोपचार पेटी या सर्वांची व्यवस्था तिथे केलेली आहे. हौदामध्ये विसर्जन करा याचं आव्हान तर आहेच, परंतु त्याचबरोबर मूर्तीदानाचं देखील आव्हान आम्ही करतो आहोत. त्याला काही प्रमाणात यावर्षी प्रतिसाद मिळालेला आहे. पुढच्या वर्षी कदाचित अजून त्याला चांगली गती येईल, परंतु एकंदरीतच शांततेने आणि उत्साहाने हा गणेशोत्सव यावर्षी पार पडला याचं समाधान आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वाढत्या महागाईने जनसामान्यांना नाहक त्रासातून जावे लागत आहे, त्यामुळे यावर उपाययोजना करण्यात यावी या मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे वर्धा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सरकारच्या विसंगती धोरणाने पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे दर, जीवनावश्यक वस्तूंचे भाव रोज वाऱ्याच्या वेगाने मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. हे आर्थिक कोडं देशाच्या जनतेवर लादल्याने सरकार सुखी आणि जनता दुखी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाने जनसामान्यांचे जगणे मुश्किल होत चालले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र डिझेल आणि पेट्रोलवर GST का लावली जात नाही हा गंभीर प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. रोज व्यावसायिक रोज बाजारपेठेत जीवन उपयोगी वस्तूंच्या भावात होत असलेल्या वाढीमुळे जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा वातावरणात जगायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. सरकारच्या या विसंगती धोरणामुळे नागरिकांचे मरण होऊ नये याकरता सरकारने त्वरित उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन समुद्रपूर येथील तहसीलदार यांना देण्यात आले आहे. तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुरलीधर परबत आणि आदी मान्यवर उपस्थित होते. अस्वस्थ धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अजूनही बोंडळी व पूरग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. पेट्रोल व डिझेलचे भाव अतिशय वाढले. सगळ्या दैनंदिन गोष्टी GST घेतल्या असता तुम्ही पेट्रोल व डिझेलच का GST वगळण्यात आला असा जनतेसमोर मोठा प्रश्न आहे. सर्व भाव गगनाला मिळाले त्यामुळे जनतेवरती फार आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे हे सरकार अफिशी ठरलं आहे, कुचकामी ठरलं आहे. त्याचप्रमाणे कर्ज देताना शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, त्याचप्रमाणे बोंडळीचेसुद्धा पैसे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. त्याचप्रमाणे त्यांना सोयाबीन चणा तूर डाळ आपण कापूस या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. राम कदम यांचं नाव रावण ठेवायला पाहिजे होतं अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या बेताल नेत्यावर निशाणा साधलाय. भाजपपासून बेटी बचाव म्हणण्याची वेळ आल्याचं सांगत अजित पवार यांनी भाजपवर खरमरी टीका केली आहे. बारामतीत दिव्यांग निधी वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. बारामतीत आज नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग निधी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली. भाजपाचे नेते आता काहीही बोलत आहेत त्यामुळं आता जनतेने आपल्या मुलांना भाजपाच्या संपर्कात ठेवू नये असे सांगत अजित पवार यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली. आपण दुसऱ्या कुणाच्या विशेषतः भाजपच्या संपर्कात पाठवू नका, कारण देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. प्रत्येक भाजपच्या राज्यात महिलांच्यावर अन्याय अत्याचार वाढलेत. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आपण बेटी बचाव अभियान सुरू केलं, परंतु भाजपने गेल्या 4 वर्षात राज्यात त्या अभियानाची स्थिती भाजपवाल्यांच्या पासून बेटी बचाव असं त्यांचं काम चाललंय. कुठं बलात्कार करतील, कुठं काय करतील, किती तुम्हाला केसेस दाखवू, या पद्धतीचं काम चाललेलं आहे. अक्षरशः मध्ये तर एवढं राम कदमनी चुकीचं केलं. मी परवा मुख्यमंत्र्यांना म्हणलं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही काही वक्तव्य करायला पाहिजे होते की रामचं हे चुकलं. त्या आईबापांनी राम कशाला नाव ठेवले, त्याचं रावणच नाव ठेवायला पाहिजे होतं. रावणाच्या पुढची आवृत्ती वागला ती. अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एखादा आमदार हे अशा प्रकारचं बोलू शकतो, इतका घाणेरडा विचार करू शकतो. मुली पळवणारा जर विचार ही लोक करणार असतील. राष्ट्रवादीचे खासदार DP 3 यांनी 75 लाख रुपयांचा निधी दिलाय. यातून शहरात 154 ठिकाणी CCTV बसवले जाणार आहेत. याबाबत बोलताना अजित पवार यांनी नागरिकांना आपल्या खास शैलीत आवाहन केलं. म्हणजे कुठं कुठं काय काय चुकीचं जर होत असेल, कोण सिग्नल तोडत असेल, कोण काय करत असेल, कोण चुकीचं वागत असेल, तर ते कॅमेऱ्यामध्ये बरोबर कैद होईल. 154 ठिकाणी आपण कॅमेरे बसवणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, पुढं कॅमेरे बसल्यावर तुमच्यावर 154 कॅमेऱ्याचं लक्ष आहे. त्याच्यावर तुमच्याकडनं पण काही चुका होऊन देऊ नका. नाहीतर कधी कधी चेष्टा मस्करीत आपण सगळे ग्रुपनी गेलो की काय कोणाला कळते, उचल 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 आला कॅमेऱ्यात होईल, उचल उचल जावं लागेल कचेरीत जेलमध्ये, चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. तर तसलं चेष्टा मस्करीत पण मुलांनी पण करू नका, कुणी करू नका, शिस्तीत वागा, नियमानी वागा. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरू असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोर पाहायला मिळालं.
उदयनराजेंनी विश्रामगृहावर पवारांची भेट घेतली आणि 15 मिनिटे कमराबंद चर्चा केली. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचा संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिक नेते आणि उदयनराजे असे दोन गट पडले आहेत. उदयनराजे यांच्या विरोधी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. या नेत्यात गेल्या वर्षभरापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये असा उदयनराजे विरोधकांचा पवारांकडे आग्रह आहे. गेली 4 दिवस उदयनराजे आणि शिवेंद्रसिंग राजे यांच्यात खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालू आहे. पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी उदयनराजे पवारांना भेटले, गटकडून मिठी मारली आणि सांगितलं तुम्ही आमचे जात नंतर बोलू. मी पण सांगितलं तुमचं मनही आज राष्ट्रवादीतच आहे असं एकंदरीत दिसते. आत्ता पवार साहेबांच्या तुम्ही गाडीमध्ये बसताना दिसून आलं. मला सांगा शरद पवार आज तुमचं एज पाहत एवढा मोठा कोण नेता आहे. अहो आपल्या सगळ्यांना लाजवल एवढं धावपळ करत असतो काय बोलत त्या माणसाशी. ठीक आहे म्हटलं फसवा फसवी करू नका फक्त नाही तर आपल्याला पण कळतं. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी सातारा. अकोल्यामध्ये पोलीस तुमच्यासोबत पोलीस तुमच्या दारी या अभिनव उपक्रमा अंतर्गत अकोट पोलिसांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या नागरिकांना एका क्लिकवर मदत मिळावी या दृष्टीने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. अकोला जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना निर्माण झालेली एकटेपणाची जाणीव दूर करण्यासाठी तसेच एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून पोलीस तुमच्या सोबत पोलीस तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तसेच अकोला शहरातील एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस असला की त्यांच्या घरी पोलीस अधिकारी हे अन्य ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन वाढदिवस साजरा करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस प्रशासन आता हक्काचे बनले आहे. या माफक हेतूने पोलीस स्टेशन अकोट शहरचे सर्व अधिकाऱ्यांतर्फे आम्ही एक छोटीशी भेट त्यांच्या उपयोगासाठी आज रोजी ताईंना देत आहोत आणि त्याचा उपयोग घेऊन त्यांनी जे काही त्यांचं पालन पोषण जे आहे त्यांच्या दोन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास ऑन ड्युटी कर्तृत्व बजावणारी व्यक्ती म्हणजे पोलीस. पोलीस प्रशासन म्हटले की आरोपींना शासन करणारा विभाग अशीच ओळख आहे. परंतु पोलिसांनी संवेदनशीलता दाखवली की समाजाला कशी सकारात्मक मदत होऊ शकते याचे आदर्श उदाहरण पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी समाजापुढे ठेवले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यात स्वतःचे कुटुंब नसलेल्या एकाकी जीवन जगणाऱ्या अनाथ वृद्धांचे जगणे तर फारच कठीण. ह्या आहेत अकोला शहरातील 85 वर्षीय वृद्ध महिला गोकर्णाबाई विश्वनाथ आमले यांच्या पतीचे 30 वर्षांपूर्वी निधन झाले होते. या आजीला कायमचा हक्काचा निवारा मिळावा आणि त्यांची काळजी घेतल्या जावी या दृष्टिकोनातून वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम येथे आजीबाईंना हक्काचा निवारा मिळवून दिला. शालिनी प्लस साठी गोपाल नारे अकोला. गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल पत्र आणि अजामीन पात्र दाखल करणार तसेच गुटखा बंदीची कडक अंमलबजावणी करणार असल्याचं गिरीश बापट यांनी सांगितलं आहे. पाहुयात ही बातमी. गुटखा आणि पान मसाला विक्री प्रकरणी IPC कायद्याअंतर्गत आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत असे 2 गुन्हे दाखल होत असल्याबाबत गुटखा विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या तक्रारीवर देखील निकाल देताना गुटखा विक्री प्रकरणी आरोपीवर IPC कायद्याअंतर्गत आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत असे 2 गुन्हे दाखल करण्यास प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे करतेवेळी एकाच कायद्याखाली दाखल झालेल्या एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी
दोन वेळेस शिक्षा करण्यास प्रतिबंध असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा हा विशेष कायदा असल्याने IPC कायद्याअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार नाही असे आदेश दिले होते. तसेच गुटखा विक्रेत्यांविरुद्ध फक्त अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्याअंतर्गत गुन्हे घेण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशास महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्व तयार करणार असल्याचे श्री बापट यांनी सांगितले आहे. आज जो सुप्रीम कोर्टाने जो महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे तो म्हणजे की व गुटखा व पान मसाल्यापासून जे काही आरोग्यास हानी होती या विक्रेत्यांनाच अटक करण्यासंबंधी कसलीही बंदी राहणार नाही, मग त्यांना अटक करू शकते असा हा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. खरंच हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे. मी राज्य शासन व केंद्र शासनाला एवढं आवाहन करू इच्छितो की जो गुटख्याचे व धूम्रपानाचे जे वाईट परिणाम आहेत त्यामुळे युवा पिढीपासून अत्यंत बर्बाद झालेले आहे. आपल्याला भारत हा प्रगतशील हा न्यायचा आहे आणि भारताला विविध क्षेत्रामध्ये पुढं नाविन्यपूर्ण विकासासाठी आपल्याला पुढं न्यायचं आहे. म्हणूनच जर युवा पिढी जर टिकली तरच आपला पुढं भविष्य युवकांच्या हाती होणार आहे. म्हणून जो गुटखा जो आहे गुटख्यामुळे माउथ कॅन्सर जो आहे तो अत्यंत असा भयानक परिस्थितीने झपाटलेला आहे. युवकांना काही विद्यार्थ्यांना जे गुटख्याचं व्यसन जे लाभलेलं आहे त्यामुळे माउथ कॅन्सर होतो आहे. आज केंद्र शासन व राज्य शासन अनेक त्या उपाय कॅन्सर उपाय औषध शोधण्याचे प्रयत्न करत आहे. करोडोचा खर्च राज्य शासन केंद्र शासन करत आहे. मात्र माझी या केंद्र शासन व राज्य शासनाला एक एवढी विनंती राहील की खरंच जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्याची देशात व राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी एवढीच मी राज्य शासन व केंद्र शासनाच्या सर्व सहकार्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुप्रीम कोर्टाचे या निर्णय दिलेल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण भारत देशामध्ये जगामध्ये जे व्यसनचं मद्यपान असो गुटखा असो तंबाखू असो जे व्यसन आज युवा पिढीने लागलेलं आहे. युवा पिढीच नाही तर लहान मुलं 15-16 वर्षाच्या पुढं जे लहान मुलं आहेत यांनासुद्धा हळूहळू प्रत्येक व्यसनाचं तंबाखू असो गुटखा असो का दारू असो याचं व्यसन लागत चाललेलं आहे. आणि आपल्या या समाजामध्ये या व्यसनामुळे आर्थिक परिस्थिती नव्हेस तर त्यांच्या घरातली परिस्थिती जीवनाची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. तरी या व्यसनावरती सरकारने शासनाने बंदी आणावी. शालिनी प्लस साठी अनिल साबळे औरंगाबाद. मुंबईतील घाटकोपर मध्ये बाळा वारणकर यांनी गणेश उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे कुशल असा देखावा सादर केला आहे आणि त्यातून समाजाला वेगळी प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाहुयात हा देखावा. घाटकोपर पारशीवाडी विभागातील श्री बाळा वारणकर यांनी या देखाव्यात ऐतिहासिक थोर पुरुष समाज क्रांतीवीर राजकीय थोर व्यक्तींना प्राधान्य दिले आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे अटल बिहारी वाजपेयी यांचे वृत्तपत्राचे वेगवेगळे कात्रणे करून गणरायाच्या अवतीभवती सुंदर असा देखावा उभा केला आहे ज्यातून समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम त्यांनी केले आहे. शालिनी प्लस साठी अशोक यादव मुंबई. पैठण मध्ये विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे उपक्रम राबवले जात असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे. पैठण तालुक्यातील 8 किलोमीटर अंतरावर असलेले हे आहे माऊलींचे जन्मस्थळ. धार्मिक वारसा असलेले आपेगाव येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाने गावात सलग 10 दिवस विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवले. यामुळे गावातील वातावरण आनंदमय झाले होते आणि त्याबरोबरच गावात एकोपा राहण्यास मदत मिळते. विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ आपेगाव यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धेचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा दिवा स्पर्धा संगीत खुर्ची लिंबू चमचा
अंधळी दही हंडी, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्याचबरोबर दररोज महाप्रसादाचे आयोजनही भक्तांसाठी केले जाते. विघ्नहर्ता गणेश मंडळ असं आमच्या गणेश मंडळाचं नाव आहे आणि ह्या वर्षी आमच्या गावामध्ये खूप छान असे या मंडळामध्ये उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये महालक्ष्मी सजावट स्पर्धा तसेच मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, संगीत खुर्ची, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर राबवण्यात आलं. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर हे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलं, त्याच्यात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आणि तसेच महालक्ष्मी सजावट स्पर्धा घेतल्यामुळे गावातील बायकांना प्रोत्साहन मिळालं, म्हणजे काहीतरी नवीन करण्यास चालना मिळाली आणि त्याच प्रकारे लहान मुलांच्या अशा विविध स्पर्धा घेतल्यामुळे त्यांना पण एक उत्साह निर्माण झाला. आणि त्या असं काही नाही की स्पर्धा घेतल्या आणि मराठा समाजाचा हा गणपती आले होते, त्यामध्ये सर्व विविध जाती धर्माचे लोक हे सामील झाले, त्यामुळं सर्व जाती समभाव हा संदेश म्हणजे ह्या मंडळामार्फत देण्यात आला. आणि विशेष म्हणजे एकत्र एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवल्यामुळे आणि सर्व सर्व एकत्र आल्यामुळे असं सगळ्यांना मी असा संदेश देऊ इच्छिते की सर्वांनी एक गाव एक गणपती राबव आणि आमच्या मंडळातर्फे जशा स्पर्धा घेण्यात आल्या तशा स्पर्धा घ्यावा आणि त्यामार्फत विविध उपक्रम राबवा जेणे की गाव एकत्र राहील आणि एकोप्याने सर्व नांदतील. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. बीडमधील अंबाजोगाई येथे योगेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने श्रमदानाचे महत्त्व पटवून देणारा देखावा सादर करण्यात आला. खोलवर गेलेली पाण्याची पातळी, वेळेवर न पडणारा पाऊस, त्यामुळे होणारी नापिकी, दुष्काळ यावर प्रकाश टाकणारा हा देखावा असून त्यावर कशी मात करता येईल याचाही येणाऱ्या भक्तांना विशेष संदेश दिला आहे. मराठवाडा म्हटलं की त्याचा दुष्काळ पाचवीला पुजलेला हे आपण आजपर्यंत जाणतो पाहत आलो. गेल्या 5 ते 6 वर्षापासून दिवसेंदिवस पाऊस कमी होत असताना अनेक अडचणी आणि संकटे मात्र वाढतानाच दिसत आहे. सतत नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे बळीराजा पूर्ण वाकून गेला आहे. सर्व मार्ग बंद झाले असे समजून आत्महत्येसारखे हत्यार उपसणं आपण पाहतो. पण मंडळी, कुठल्याही संकटाचे सर्व मार्ग बंद नसतात हे आपण ओळखले पाहिजे. असाच एक आशेचा किरण घेऊन आमिर खान आणि भटकळ बंधू समोर आले. वॉटर कप आणि पाणी फाउंडेशनची त्यांनी स्थापना करून गावागावात सर्वे केला. गावात श्रमदानाचे महत्त्व पटवून श्रमदानातून गावचा विकास, पाण्याचा प्रश्न कसा सुटतो हे महत्त्व पटवून दिले. असा संदेश अंबाजोगाई येथील योगेश्वरी गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आला. पूर्वी भयान अवस्था जी असायची मराठवाडा विभाग महाराष्ट्रात असेल किंवा मराठवाड्यात असेल, अशी भयान अवस्था असायची की जे पाणी पडलेलं असायचं ते वाहून जायचं, साठवण नाही व्हायची, शेतं हे ते सगळे पाणी समुद्रानं नद्या नाल्यां मिळून समुद्रात जायचं. त्या आता ह्या ज्या संकल्पना चालू झालेल्या आहेत, आमिर खान असतील, भटकर साहेब असतील, ह्यांनी ज्या संकल्पना चालू केल्या आहेत वॉटर कप माध्यम किंवा पाणी आडवा पाणी जिरवा ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या राबवण्यासाठी जे सगळे पूर्ण अवकाळ प्रयत्न चालू आहेत, जे शेतकरी चिंताग्रस्त आहेत अशा प्रकारच्या ह्या सगळ्यांना मात करण्यासाठी कसं आपल्याला आपलं मराठवाडा महाराष्ट्रमुक्त हिरवंगार करता येईल, ग्रीन पट्टा करता येईल ह्यासाठी ह्या संकल्पना आपण राबवत आहोत. आम्ही एक आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक छोट्याशा डेमोसारखा आम्ही एक प्रोत्साहन जे की शहरी भागातल्या लोकांना पण समजावे की काय करता येईल, काय करता येईल पाणी वाढवण्यासाठी, पाण्याची पातळी वाढवण्यासाठी. आता ही पाण्याची पातळी पूर्वी अशी लहान असायची, कमी असायची, आता हे वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल भविष्यात, जसे हे कामं सगळे जलसंधारणाचे चालू आहेत त्यासाठी आम्ही एक अशा प्रकारचा एक वॉटर कप किंवा ते भटकर साहेबांनी जसं जसं काही सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही बंधारे म्हणा आणि वॉटर कपचे पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून सोस खड्ड्या टाईप जे आम्ही नाल्या करणं ज्याच्यात पावसाचं पाणी पडलेलं पूर्ण तिथं आडावं थांबावं ह्या पद्धतीनं आम्ही असे एक प्रकार केलेले आहेत बंधारे. विहिरीला पाणी किती वाढलं किती झालं आणि प्रत्येक ठिकाणी बंधारे करणे, डोंगरावर जिथं पाणी जिथं थांबवता येते ते थांबवणे आणि ते पाणी पूर्ण मुरून जेऊन जी पातळी जी वाढवण्याचा प्रयत्न करायला आहे तो सक्सेस होत दिसत आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक गावोगावी जर राबवल्या तर काही ह्या गोष्टीला काही वेळ लागणार नाही की मराठवाडा महाराष्ट्र हा ग्रीन पट्टा म्हणून ओळखला जाईल. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. पुण्यातील गणेश उत्सव सर्वश्रुत आहे. या गणेश उत्सवातील गणेश मंडळांनी अनेक सामाजिक उपक्रमही केले असून त्याचा आदर्श इतर गणेश मंडळांनी घेतला आहे.
या वर्षीच्या रविवारी होणाऱ्या मिरवणुकीचा वेळ वाचावा यासाठी सर्व मानाच्या गणेश मंडळांनी ढोल पथके ही बेलबाग चौकापासून पुढे मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला आहे. पथकांच्या या निर्णयामुळे काहीसा वेळ वाचणार असून पोलिसांनाही याची मदत होणार आहे. कसबा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी संकल्पना मांडल्यानंतर सर्व चारही मानाच्या मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ढोल पथकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून प्रत्येक आवर्तन हे 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाजवता येणार नाही असंही या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. पारंपरिक गणेशोत्सव साजरा करणं हे पाचवी मानाच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवातला परमोच्च क्षण म्हणजे विसर्जन मिरवणूक. 2 दिवसांवर विसर्जन मिरवणूक आलेली आहे. आम्ही सर्व पाचवी मानाच्या गणपतीच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की जेणेकरून ही मिरवणूक जास्तीत जास्त लवकर पद्धतीने सुसूत्रतेने कशी साजरी होईल आणि कशी संपन्न होईल त्याच्यासाठी आम्ही काही रचना केलेल्या आहेत. आम्ही आमची कुठलीही पथकं ही टिळक पुतळ्यापाशी न लावता आम्ही बेलबाग चौकीत लावणार आहोत आणि आमच्यामध्ये साधारण 15 मिनिटांच्या अंतराने सगळे गणपती लक्ष्मी रोडवर येण्याचा प्रयत्न करणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. अभिनय विश्वात आपला ठसा उमटवल्यानंतर अनेक कलाकारांनी राजकारणाकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. आता आमिर खानचे नाव समोर येत आहे पण तो एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. आपण राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताच विचार करत नसल्याचं त्याने काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात स्पष्ट केलं होतं. अभिनेता आमिर खान सध्या एका नवीन कारणामुळे चर्चेत आहे. आपण राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताच विचार करत नाही असे त्याने एका कार्यक्रमावेळी स्पष्ट केले होते. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांची मनं जिंकण्यासाठी आपण चित्रपटांच्याच माध्यमांचा वापर करू असंही त्याने सांगितलं. मला राजकीय नेता व्हायचं नाही, किंबहुना ती माझी वाटच नाही. मी इतरांशी संवाद साधू शकतो पण मी कोणी नेता नाही. मला तरी आज साऱ्यांची भीतीच वाटते. असं म्हणत राजकारणाची कोणाला भीती वाटत नाही असा प्रतिप्रश्नही त्याने केला. आपण एक कलाकार असून कलेच्याच माध्यमातून अनेकांची मनं जिंकू शकतो, त्यातच पुढे जाऊ शकतो असंही मत त्याने यावेळी व्यक्त केलं. यावेळी त्याने राजकारणापासून दूर राहण्यालाच प्राधान्य दिलं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरतनाट्य संशोधन मंदिरचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. अगदी लहानपणापासूनच संगीत शिक्षण घेतलेल्या करंदीकरांनी शास्त्रीय संगीताची तालीम यशवंतबुवा मराठे आणि नंतर छोटा गंधर्व यांच्याकडे घेतली होती. त्यानंतर भरतनाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी, मराठी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे 500 अधिक प्रयोग सादर केले होते. संगीत सौभद्र, संगीत मंदारमाला, संगीत स्वयंवर, संगीत संशय कल्लोळ, संगीत वैरिण झाली सखी, शाहीर प्रभाकर, संगीत अभोगी या आणि अशा अनेक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका त्यांनी केल्या होत्या. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्ण पदक मिळवण्याचा बहुमानही त्यांनी मिळवला होता. पुणे महानगरपालिकेने मानाचा बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 11 पैशांनी महागले. पुण्यात गणेश विसर्जनाची तयारी, पालिकेने अग्निशमन दलाचे जवानही केले तैनात. सरकारच्या विसंगती धोरणाच्या विरोधात काँग्रेस उतरली रस्त्यावर, वर्ध्यामध्ये तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन. राम कदम यांचे नाव रावण ठेवायला पाहिजे होते, अजित पवारांचा टोला. फसवा फसवी केली तर बघून घेऊ असा भरला उदयराजेंनी पवारांना दम. बातमी होतात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.